द्रौपदी स्वयंवर। बकासूर वधानंतरचा बराच काळ पांडवांनी एकचक्र नगरीत व्यतीत केला। या काळात पांडवांनी वेदांचं पठण केलं। एके दिवशी वेदव्यास पांडवांना भेटायला एकचक्र नगरीत आले। त्यांनी पांडवांना पांचाल देशी जायला सांगितलं। पांचाल राजकुमारी द्रौपदीचं स्वयंवर आयोजित केलं गेलं होतं। त्यात पांडवांनी भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती। विधिलिखितानुसार द्रौपदीचा जन्म कौरवांच्या नाशासाठीच झाला होता। पांडवांनी स्वयंवराला जाण्याचं निश्चित केलं। त्या रात्रीच अर्जुनासह सगळे प्रवासाला निघाले। वाटेत ते गंगा किनारी आले। तिथे अंगारपर्ण नावाचा गंधर्व आपल्या पत्नीसह जलक्रीडा करत होता। त्या समयी गंगेवर गंधर्वांचं अधिपत्य असल्याने इतरांना तिथे येण्यास मनाई होती। त्यावेळी राक्षसही तिथे जाणं टाळत असत। पांडवांना बघताच तो क्रोधित झाला आणि त्यांना दूषण देऊ लागला। अर्जुनाने त्याला सांगितलं की समुद्र, हिमालय आणि गंगेवर कोणाचेही अधिपत्य असू शकत नाही। अर्जुनाने गंधर्वांना सरळ सरळ युद्धाचं आव्हान दिलं। अर्जुनाच्या बोलांनी क्रोधित होऊन अंगारपर्णाने बाणांचा भयंकर वर्षाव करण्यास सुरुवात केली। एका घनघोर युद्धाला आता तोंड लागलं होतं। अर्जुनाने अंगारपर्णाला युद्धात पराजित केलं, पण कुंतीने अर्जुनाला गंधर्व राजाला सोडून देण्याची आज्ञा दिली। जीवनदान मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अंगारपर्णाने अर्जुनाला चाक्षुसी नामक एक अद्भुत शक्ती दिली। तिथून पुढे पांडव धौम्य ऋषींच्या आश्रमात गेले। युधिष्ठिराने धौम्य ऋषींना त्यांचे कुलगुरू बनून पांचाल देशी येण्याची विनंती केली। त्यांचं आमंत्रण आनंदाने स्वीकारत धौम्य ऋषी त्यांचे कुलगुरू म्हणून त्यांच्याबरोबर स्वयंवराला निघाले। धौम्य ऋषींसह कुंती आणि पांडव लवकरच पांचालांच्या राजधानीत पोहोचले। तिथे एक मोठ्या समारंभाची तयारी चालली होती। संपूर्ण शहर सजवलं होतं। दूर दूरहून अनेक राजे आणि राजकुमार त्या समारंभाला आले होते। स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि बलरामही तिथे उपस्थित होते। सगळे जण स्वयंवरासाठी उत्सुक होते। ब्राह्मणांसाठीच्या राखीव जागेत पांडव उभे राहिले। राजकुमारी द्रौपदी वरमाला घेऊन उभी होती। द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्नाने सर्वांचं स्वागत केलं आणि स्वयंवराचा पण सांगितला। पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबात पाहून वर फिरणारा मत्स्यभेद करणाऱ्याला द्रौपदी वरमाला घालणार होती। अनेक राजकुमार आणि राजांनी प्रयत्न केले, पण कोणालाही मत्स्यभेद करता आला नाही। निराश झालेल्यांमध्ये दुर्योधन, जयद्रथ, शकुनी, शिशुपाल आणि इतर अनेक राजे होते। ते पाहून कर्ण पुढे झाला आणि त्याने मत्स्यभेदाची तयारी केली, पण द्रौपदीने ती कर्णाला वरणार नसल्याचं जाहीर केलं। या अपमानाने क्रोधित होऊन कर्ण तिथून निघून गेला। कोणीही राजा किंवा राजकुमार पुढे येईना। तेव्हा ब्राह्मण वेशातील अर्जुन पुढे झाला। जिथे राजे महाराजे असफल झाले, तिथे एका सामान्य ब्राह्मणाला पुढे आलेलं पाहून सर्व उपस्थित लोक हसू लागले। हा ब्राह्मण नक्कीच असफल होणार यात कोणालाही शंका नव्हती। अर्जुनाने धनुष्य उचललं, प्रत्यंचा जोडली, एकाग्रतेने नेम साधत प्रतिबिंबाकडे पाहत अर्जुनाने मत्स्यभेद केला। सर्व उपस्थित राजांना आश्चर्य वाटलं। जमलेल्या ब्राह्मणांनी एकच जल्लोष केला। एक राजकुमार म्हणाला की स्वयंवर फक्त क्षत्रियांसाठीच आहे, त्यात ब्राह्मणाने भाग घेणं अयोग्य आहे। कर्णाने तर राजा द्रुपदाला मारून अपमानाचा सूड घेण्याची घोषणा केली। सर्व राजे आपापली शस्त्रे सरसावत पुढे आले, पण अर्जुन आणि भीमाने
त्या सगळ्यांचा पराभव केला. त्या घनघोर युद्धानंतर कर्णासह सर्व राजे आपापल्या राज्यात परतले. द्रौपदीसह पांडवही आपल्या घरी परतले. घरी आल्यावर युधिष्ठिराने कुंतीला बाहेरूनच सांगितलं की ते विजयी होऊन एक अमूल्य रत्न घेऊन आले आहेत. कुंती घरात होती, त्यामुळे न बघताच तिने सांगितलं की ते रत्न सर्व भावंडांनी वाटून घ्यावं. बाहेर आल्यावर द्रौपदीला पाहताच तिला आपली चूक समजली. तिने युधिष्ठिरालाच विचारलं की आता शब्द राखण्यासाठी काय केलं पाहिजे. काही वेळ विचार करून युधिष्ठिराने सांगितलं की अर्जुनाने पण जिंकल्यामुळे त्यानेच द्रौपदीशी विवाह करावा, पण अर्जुनाच्या मते मोठ्या भावाचा विवाह आधी व्हायला हवा, त्यानंतर भीम, मग तो स्वतः आणि मग नकुल सहदेवांचे विवाह होणे योग्य होतं. अर्जुनाने युधिष्ठिरालाच त्यातून मार्ग काढायला सांगितलं. युधिष्ठिरने सांगितलं की गुरु वेदव्यासांच्या म्हणण्याप्रमाणे द्रौपदी पांडवांची पत्नी होणार होती, त्यामुळे वचनानुसार सर्व पांडवांनी तिच्याशी विवाह करावा. हे बोलणं सुरू असताना श्रीकृष्ण आणि बलराम तिथे आले. त्यांनी कुंतीला वंदन केलं. युधिष्ठिराला नवल वाटलं की त्यांनी पांडवांना शोधलं कसं, पण कृष्णाने सांगितलं की असा पराक्रम पांडवांशिवाय कोणालाच करणं शक्य नव्हतं. राजा द्रुपदाला पांडवांबाबत समजल्यावर त्याने सर्वांना त्याच्या राज्यात आमंत्रित केलं. कुंतीच्या शब्दानुसार द्रौपदीचा विवाह पाचही पांडवांबरोबर केला गेला. या विवाहाच्या निमित्ताने द्रुपदाने पांडवांना हत्ती, घोडे, रथ आणि अमाप संपत्ती भेट दिली. पांडवांकडे आता सत्ता आणि संपत्ती दोन्ही होतं. पांडव मोठ्या आनंदाने पांचालांच्या नगरीत आपलं जीवन व्यतीत करू लागले.